व्यक्ती काय कार्य करते, ही व्यक्ती कुठे कार्य करते, या व्यक्तीचं काय महत्त्व आहे हे आपणास माहीत असणं आवश्यक आहे. त्या अनुषंगाने आजचा हा आपला तास आहे. तर आजच्या या जागतिकीकरणाच्या अर्थव्यवस्थेमध्ये व्यावसायिक क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल झालेले आहेत किंवा खूप मोठ्या प्रमाणात क्रांती घडून आलेली आहे. औद्योगिक क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तीव्र स्पर्धा ही निर्माण झालेली आहे. या स्पर्धेच्या वातावरणात प्रत्येक उद्योगाला आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आपल्या उद्योगामध्ये अनेक क्रांतिकारक बदल करावे लागलेले आहेत. त्या अनुषंगाने त्यांना मोठ्या प्रमाणात बदल करून आपल्या व्यावसायिक क्षेत्रामध्ये स्पर्धेत टिकून राहावं लागत आहे. त्यासाठी व्यावसायिक क्षेत्रात किंवा त्या उद्योगाला महत्त्वाचे निर्णय घेत असताना किंवा महत्त्वाचे असे व्यवस्थापकीय प्रशासकीय कार्य करण्यासाठी चिटणीस किंवा सचिव ही व्यक्ती त्या व्यावसायिक क्षेत्रामध्ये महत्त्वाचे असे योगदान देत असते. आता आपण बोलताना म्हटलं की औद्योगिक क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात क्रांती घडून आलेली आहे, तर क्रांती म्हणजे काय आणि उत्क्रांती म्हणजे काय या दोन्ही शब्दाचा अर्थ आपणास माहीत असणं आवश्यक आहे. तर क्रांती म्हणजे काय एक थोडासा आपण वेगळ्या मुद्द्याविषयी थोडक्यात माहिती पाहू. क्रांती म्हणजे काय? एकदम किंवा अचानक झालेला बदल म्हणजे क्रांती. आणि उत्क्रांती म्हणजे काय? उत्क्रांती म्हणजे काय? हळूहळू किंवा टप्प्याटप्प्याने झालेला बदल म्हणजे काय? उत्क्रांती. आपल्याला एक माहीत असावं म्हणून हे सांगत आहे. क्रांती म्हणजे एकदम किंवा अचानक झालेला बदल आणि उत्क्रांती म्हणजे टप्प्याटप्प्याने किंवा हळूहळू झालेला बदल. तर औद्योगिक क्षेत्रामध्ये क्रांतिकारक बदल झालेला आहे म्हणजे एकदम अचानक बदल झालेला आहे आणि या बदलामध्ये आपलं व्यावसायिक अस्तित्व जागतिकीकरणाच्या या बाजारपेठेमध्ये टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक व्यवसायाला तीव्र स्पर्धेला सामोरे जावे लागत आहे. त्या अनुषंगाने व्यावसायिक क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण असे निर्णय घेण्यासाठी एक तज्ज्ञ व्यवसाय क्षेत्रातील तज्ज्ञ अशा व्यक्तीची गरज असते आणि ती तज्ज्ञ व्यक्ती किंवा अनुभव संपन्न व्यक्ती व्यवसायाचं ज्ञान सखोल ज्ञान असणारी व्यक्ती म्हणजे ही सचिव होय. म्हणजे ही व्यक्ती सचिव होय. आता सचिवाचा जर इतिहास पाहिला तर मानवाच्या विकसित अवस्थेला जसा इतिहास आहे किंवा मानवाच्या या सुधारित अवस्थेला जसा इतिहास आहे त्याच प्रमाणात सचिव किंवा चिटणीस याला सुद्धा पुरातन काळापासून किंवा इतिहासकालीन काळापासून इतिहास हा लाभलेला आहे. म्हणजे पुरातन काळामध्ये सुद्धा किंवा प्राचीन काळामध्ये सुद्धा सचिव किंवा चिटणीस हा कार्यरत होता. परंतु त्यावेळेस चिटणीस हा कोणती महत्त्वाची कार्य करीत होता? तर त्यावेळेस राजकीय कार्य जे काही राजे प्रणाली होती इतिहासकालीन कालावधीमध्ये पुरातन कालावधीमध्ये तर त्या राजांना योग्य मार्गदर्शन करण्याचं योग्य दिशा देण्याचं योग्य निर्णय घेण्यासाठी मदत करण्याचं जे कार्य केल्या जात होतं तो कार्य करणारा व्यक्ती म्हणजेच सचिव होय. या पद्धतीनं सचिवाला असा हा प्राचीन इतिहास आहे. आता आपण का म्हणत आहोत की औद्योगिक क्षेत्रामध्ये जशी सचिवाची आवश्यकता आहे तशीच खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा सचिव किंवा चिटणीस या व्यक्तीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. व्यावसायिक क्षेत्राप्रमाणेच खाजगी क्षेत्रामध्ये मग खाजगी क्षेत्रातील व्यक्ती जसे डॉक्टर्स असतील ज्यांचा व्याप खूप मोठ्या प्रमाणात आहे अशा महत्त्वपूर्ण व्यक्ती डॉक्टर्स असतील इंजिनियर्स असतील वकील असतील किंवा सिने कलावंत असतील अशा ज्या व्यापक व्यवहार किंवा व्यापक कार्य असणाऱ्या
ज्या व्यक्ती आहेत यांचे सुद्धा दैनंदिन कार्य हे व्यवस्थितरित्या पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून त्या आपल्या खाजगी व्यक्तीची पर्सनल असिस्टंटची PA ची नियुक्ती ह्या करत असतात. म्हणजे खाजगी क्षेत्रातसुद्धा चिटणीस किंवा सचिव या व्यक्तीचं अनन्यसाधारण असं कार्य आहे. जसं व्यावसायिक क्षेत्रामध्ये सचिव चांगल्या प्रकारे भूमिका बजावत असतो, त्याचप्रमाणे खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा सचिवाची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. त्याचप्रमाणे शासन जे आहे, सरकार जे आहे, या सरकार किंवा शासन क्षेत्रामध्ये सुद्धा सचिवाचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. मग ते केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल, मग केंद्र सरकारचे जे विविध विभाग, विविध खाते असतील किंवा राज्य सरकारचे जे विविध विभाग किंवा विविध खाते असतील, या सर्व खात्यांचं प्रशासकीय कार्य सुरळीतपणे पार पाडण्यासाठी जी व्यक्ती नियुक्त केली जाते त्या व्यक्तीला सचिव किंवा चिटणीस असे म्हणतात. फरक इतकाच आहे की सरकारी किंवा शासकीय क्षेत्रामध्ये सचिव म्हणून कार्य करणारी व्यक्ती ही IAS दर्जाची असली पाहिजे किंवा IAS परीक्षा पास असली पाहिजे. इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस जी आहे, भारतीय प्रशासकीय सेवा, ती परीक्षा पास होणे हे या सचिवाला, राजकीय सरकारी खात्यातील सचिवाला ही पात्रता धारण करणे किंवा प्राप्त करणे आवश्यक असते. तर या पद्धतीनं सचिव हा असं व्यावसायिक क्षेत्रात, खाजगी क्षेत्रात आणि शासकीय क्षेत्रातसुद्धा महत्त्वाची भूमिका बजावणारा असा हा व्यक्ती आहे. मग आता सचिवाचा थोडक्यात इतिहास पाहत असताना, सचिवाचा म्हणजे आता चिटणीस या शब्दापासून सचिव हा शब्द आलेला आहे. तर या चिटणीस या शब्दाचा आता आपण थोडक्यात एक इतिहास बघू. आपणास माहीत असणं आवश्यक आहे, कारण आपला हा अभ्यासाचा विषयच आहे, त्यामुळे याविषयी आपल्याला थोडक्यात याची जी पार्श्वभूमी आहे, याचा जो इतिहास आहे तो आपणास माहीत असणं आवश्यक आहे. चिटणीस चिटणीस आता चिटणीस या शब्दाचा इतिहास सांगत असताना प्रामुख्याने याची तीन भागामध्ये विभागणी केलेली आहे. याची विभागणी जी आहे ती तीन भागामध्ये केलेली आहे चिटणीस या शब्दाची. पहिला लॅटिन संस्कृती. आपण शब्दाचा इतिहास पाहत आहोत, हा शब्द कसा आला याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत. लॅटिन संस्कृती, आता लॅटिन संस्कृतीमध्ये किंवा लॅटिन संस्कृती, रोमन साम्राज्य आणि प्राचीन भारतीय संस्कृती. आता ह्या लॅटिन संस्कृती, रोमन साम्राज्य आणि प्राचीन भारतीय संस्कृती या तिन्ही ठिकाणा किंवा या तिन्ही संस्कृतीतून चिटणीस हा शब्द कसा आला हे आपल्याला पाहायचं आहे. तर लॅटिन संस्कृतीतून सेक्रेटरियस हा शब्द आलेला आहे. रोमन साम्राज्यातून स्क्राइब हा शब्द आलेला आहे. स्क्राइब आणि प्राचीन भारतीय संस्कृतीतून अमात्य याला सचिव आणि याला चिटणीस हा इतिहास आहे चिटणीस या शब्दाचा, जो की आपल्याला माहीत असावा म्हणून आपण थोडक्यात पाहणार आहोत. तर चिटणीस सुरुवातीला शब्द काय आहे, चिटणीस. चिट आणि नीस असे हे दोन शब्द आहेत. तर या दोन्ही शब्दाविषयीची आपल्याला थोडक्यात माहिती असणं आवश्यक आहे. आता संस्कृतमध्ये चिट म्हणजे काय, तर चिट म्हणजे चिठ्ठी. आणि दुसरा शब्द आहे चिट म्हणजे चिठ्ठी आणि नवीस
नवीस म्हणजे काय? नवीस, नवीस चीट म्हणजे काय? चिठ्ठी. आणि नवीस म्हणजे काय? नोंद करणारा, नोंद करणारा, नोंद करणारा. चीट म्हणजे चिठ्ठी आणि नवीस म्हणजे काय? नोंद करणारा. या पद्धतीनं या शब्दाची फोड झालेली आहे. मग या चीट नवीस हा शब्द आला त्यापासून. चीट नवीस, चीट नवीस हा शब्द यापासून आलेला आहे. आणि या चिटनवीस शब्दापासून चिटणीस, चिटणीस हा शब्द आलेला आहे. चिटनवीस या शब्दापासून चिटणीस हा शब्द आलेला आहे हे आपणास माहीत असणं आवश्यक आहे. मग या चिटणीस, चिटणीस या शब्दालाच इंग्रजीमध्ये, इंग्रजीमध्ये काय म्हटलेलं आहे? सेक्रेटरियस. काय म्हटलेलं आहे? सेक्रेटरियस म्हटलेलं आहे, सेक्रेटरियस. आणि रोमन साम्राज्यात याला काय म्हटलेलं आहे? स्क्राइब म्हटलेलं आहे, स्क्राइब म्हटलेलं आहे. स्क्राइब म्हणजे काय? तर माहिती लिहिणारा किंवा गुप्त माहिती ठेवणारा व्यक्ती असा त्याचा अर्थ होतो. सेक्रेटरियसचा अर्थ सिक्रेट, सिक्रेट, सेक्रेटरियस, सिक्रेट, गुप्त माहिती ठेवणारा, गुप्त माहिती ठेवणारा. त्याचप्रमाणे ती माहिती लिहिणारा, दैनंदिन नोंदी करणारा म्हणजे सेक्रेटरी होय, सेक्रेटरियस होय. आणि प्राचीन भारतीय संस्कृतीमध्ये जे इतिहास काळामध्ये जे राजाचे जे काही विश्वासू व्यक्ती होते त्यांना अमात्य असं म्हणायचे. ते अमात्य जो काही राजा आहे त्याला योग्य वेळोवेळी योग्य मार्गदर्शन करायचे, म्हणजेच त्याचा तो खाजगी मार्गदर्शक होता, खाजगी सचिव होता, त्यालाच अमात्य असे म्हणायचे. अमात्य या शब्दापासून सचिव आणि चिटणीस हा शब्द आलेला आहे. तर या पद्धतीनं याचा असा हा चिटणीस या शब्दाचा अर्थ असा हा थोडक्यात आपल्याला सांगता येईल की नेमकं चिटणीस म्हणजे काय, चिटणीस म्हणजे काय. त्याचे दोन शब्द, चीट आणि नवीस. चीट म्हणजे चिठ्ठी, चीट म्हणजे चिठ्ठी किंवा कागदाचा तुकडा, आणि नवीस म्हणजे नोंद करणारा, लिहिणारा. म्हणून त्यापासून चिटणवीस हा शब्द तयार झाला दोन्ही एकत्र केल्याच्या नंतर. आणि चिटणवीस या शब्दापासून चिटणीस हा शब्द तयार झालेला आहे. तर आता हा जो काही चिटणीस आहे, या चिटणीसाची जी व्याख्या आहे ती व्याख्या आपणास माहीत असणं आवश्यक आहे. चिटणीसाची व्याख्या आहे, चिटणीसाची काय व्याख्या आहे? तर व्यावसायिक चिटणीसाची व्याख्या काय आहे? तर व्यावसायिक पत्रव्यवहार करणाऱ्या कॉमा सभेच्या नोंदी, सभेच्या नोंदी व जमा खर्चाची पुस्तके ठेवणाऱ्या व्यक्तीस चिटणीस असे म्हणतात, अशी ही चिटणीसाची व्याख्या आहे. सर्व विद्यार्थ्यांना ही व्याख्या लक्षात राहिली पाहिजे. सर्व विद्यार्थ्यांनी ही व्याख्या जी आहे ती पाठ करायची आहे. व्यावसायिक पत्रव्यवहार करणाऱ्या, व्यावसायिक पत्रव्यवहार करणाऱ्या कॉमा सभेच्या नोंदी, सभेच्या, आता ज्या काही सभा होतात, नियामक सभा, वार्षिक सभा, सर्वसाधारण सभा, विशेष सर्वसाधारण सभा, संचालकांच्या सभा, भागधारकांच्या सभा, हे सभेमध्ये आपल्याला नंतर माहिती होणारच आहे. व्यावसायिक पत्रव्यवहार करणाऱ्या कॉमा सभेच्या नोंदी व जमा खर्चाची पुस्तके, जमा खर्चाची पुस्तके ठेवणाऱ्या, ठेवणाऱ्या व्यक्तीस, व्यक्तीस चिटणीस, चिटणीस असे म्हणतात, चिटणीस असे म्हणतात. व्यावसायिक पत्रव्यवहार करणाऱ्या सभेच्या नोंदी
व जमा खर्चाची पुस्तके ठेवणाऱ्या व्यक्तीस चिटणीस असे म्हणतात, अशी ही चिटणीसाची व्याख्या आहे, अशी ही सचिवाची व्याख्या आहे. सर्व विद्यार्थ्यांना ही व्याख्या येणं अपेक्षित आहे, नाही तर विषयाचं नाव काय? सचिवाची कार्यपद्धती किंवा चिटणीसाची कार्यपद्धती. कोणी जर विचारलं मग चिटणीस म्हणजे काय, तर आपल्याला सांगता आलं पाहिजे. व्याख्याच्या स्वरूपात म्हटलं तर व्यावसायिक पत्रव्यवहार करणाऱ्या किंवा सभेच्या नोंदी व जमा खर्चाची पुस्तके ठेवणाऱ्या व्यक्तीस चिटणीस असे म्हणतात. ही झाली व्याख्या. याचं विश्लेषण सांगा किंवा चिटणीस या शब्दाची व्यापकता थोडक्यात सांगा असं जर म्हटलं तर आपल्याला व्यावसायिक क्षेत्रामध्ये व्यवसाय तज्ज्ञ म्हणून कार्य करणाऱ्या व्यक्तीस चिटणीस असे म्हणतात. चिटणीस हा प्रशासकीय व व्यवस्थापकीय कार्य करत असतो. प्रशासकीय कार्य वेगळी आणि व्यवस्थापकीय कार्य वेगळी. प्रशासकीय कार्य म्हणजे ही कार्यालयीन कार्य, त्या व्यवसायामधील कार्य. व्यवस्थापकीय कार्य म्हणजे व्यापक, त्याचं व्यापक तर मोठ्या प्रमाणात की कोणती कार्य कशा पद्धतीने करावयाची आहेत याचं व्यवस्थापन करणे, मॅनेजमेंट करणे. आणि प्रशासन करणे म्हणजे ही कामं नेमकी कोणत्या व्यक्तीकडून कशा पद्धतीने करून घ्यायची आहे ते प्रशासकीय. म्हणजेच व्यवस्थापकीय आणि प्रशासकीय कामे व्यावसायिक क्षेत्रातील करून घेणाऱ्या तज्ज्ञ व्यक्ती सचिव असे म्हणतात. त्याचप्रमाणे खाजगी व्यक्तींचे सुद्धा दैनंदिन व्यवहार, व्यावसायिक व्यवहार करणारी व्यक्तीसुद्धा सचिव म्हणून कार्यरत असते. त्याचप्रमाणे सरकारी जी काही खाते आहेत किंवा सरकारी जे काही कार्यालये आहेत किंवा केंद्र सरकार आहे, राज्य सरकार आहे, यांच्या अंतर्गत जे काही विविध विभाग आहेत, या विभागामधील जी प्रशासकीय प्रमुख व्यक्ती जी असते ती सुद्धा सचिव म्हणूनच ओळखल्या जाते. प्रशासनातील सर्व दैनंदिन कार्य ही व्यक्ती करत असते, म्हणून ही दैनंदिन कार्य करत असते म्हणजेच ही व्यक्ती त्या कार्यामध्ये तज्ज्ञ असते म्हणून ही त्या पदापर्यंत पोहोचलेली असते. तर व्यावसायिक क्षेत्रामध्ये मग सचिव म्हणून कार्य करणारी व्यक्ती जी आहे तर तिची जर पात्रताविषयी थोडक्यात बोलायचं झालं तर व्यावसायिक क्षेत्रामध्ये सचिव म्हणून कार्य करणाऱ्या व्यक्तीनं चार्टर्ड अकाउंटंट ही जी सनदी लेखापालची जी काही डिग्री आहे तर ती डिग्री पदवी ही धारण केलेली किंवा प्राप्त केलेली असणं आवश्यक आहे. खाजगी क्षेत्रामधील सचिव म्हणून जी व्यक्ती नियुक्त होते त्यासाठी अशी पात्रतेची काही अशी अट नाही आहे, परंतु सर्वसामान्यपणे खाजगी व्यक्तीचं जे काही कार्य आहे किंवा खाजगी व्यक्तीचा जो काही पेशा आहे त्या पेशाविषयीची त्या व्यक्तीला माहिती असणं किंवा ज्ञान असणं हे आवश्यक असतं. आणि सरकारी खात्याचे जे काही सचिव असतात किंवा सरकारी खात्यातील विविध विभागांचे जे काही सचिव असतात त्या सचिवांची जी पात्रता आहे तर ती आय ए एस ही या दर्जाची आहे किंवा आय ए एस ही पात्रता आहे. इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस, भारतीय प्रशासकीय सेवा, ही परीक्षा उत्तीर्ण असणं, पास असणं आवश्यक असते. तर या पद्धतीनं चिटणीस याविषयीची आपण थोडक्यात माहिती पाहिलेली आहे. चिटणीसाची व्याख्यासुद्धा आपण पाहिलेली आहे माहितीसोबत की व्यावसायिक पत्रव्यवहार करणाऱ्या, जमा खर्च सभेच्या नोंदी व जमा खर्चाची पुस्तके ठेवणाऱ्या व्यक्तीस चिटणीस किंवा सचिव असे म्हणतात. तर पुढील भाग आपण पाहणार आहोत वेळोवेळी, याच्या नंतर पाहणार आहोत वेळोवेळी याच्या नोट्स ज्या आहेत त्या नोट्स तुम्हाला मी तयार करून चार पुस्तकातून याच्या संदर्भ घेऊन या माहिती कलेक्ट करून तुम्हाला वेळोवेळी पाठवत आहे. सर्व विद्यार्थ्यांनी या नोट्स या प्रत्येक विषयाचं स्वतंत्र रजिस्टर करायचं आहे. त्याच पद्धतीने सचिवाची कार्यपद्धती किंवा चिटणीसाची कार्यपद्धती या विषयाचं सुद्धा स्वतंत्र रजिस्टर करून त्यामध्ये त्या नोट्स सविस्तररित्या लिहायच्या आणि त्याचा अभ्यास करायचा आहे. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.